जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 23 मे 2024 या दिवशी जे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला सुरुवात करूया एसटीडी क्वेश्चन, म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न. प्रश्न असा होता की भारतीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल रिकामी जागा खेळाडूच्या नावावर आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुनील छेत्री. भारतीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल हे सुनील छेत्री या खेळाडूच्या नावावर आहेत. भारतीय फुटबॉलचे कर्णधार सुनील छेत्री यांनी नुकतीच फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तर भारतीय फुटबॉलमध्ये त्यांच्या नावावर सर्वाधिक गोल आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक वैयक्तिक गोल करणाऱ्या खेळाडूमध्ये सुनील छेत्री हे जे आहेत हे तिसऱ्या स्थानावर आहेत. तर पहिल्या स्थानावर कोण आहे तर ख्रिस्तियानो रोनाल्डो आहेत. त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक 1 बघूया. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रिकामी जागा याने पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात F46 गटात सुवर्णपदक मिळवले आहे. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सचिन खिलारी. सचिन खिलारी याने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये गोळाफेकमध्ये F46 गटात सुवर्णपदक मिळवले आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा या कोबे जपान या ठिकाणी सुरू आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या सचिन सर्जेराव खिलारी याने या स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारामध्ये F46 गटात हे सुवर्णपदक मिळवले आहे. यामध्ये सचिनने आपलाच आशियाई स्पर्धेतील 16.21 मीटरचा विक्रम मोडत 16.30 मीटर लांब गोळाफेक करत हे सुवर्णपदक मिळवले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूया. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रांनी पॅलेस्टाईन राष्ट्राच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता दिली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, वरील सर्व, म्हणजेच नॉर्वे, स्पेन आणि आयर्लंड या तीन देशांनी नुकतीच पॅलेस्टाईन राष्ट्राच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता दिली आहे. तर युरोपमधील नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोर यांनी सर्वप्रथम पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला. त्यानंतर आयर्लंडचे पंतप्रधान सिमोन हॅरिस आणि स्पेनचे पंतप्रधान आहेत पेड्रो सँचेस यांनी सुद्धा संसदेमध्ये पॅलेस्टीनच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता दिली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया. रिकामी जागा येथील अनेक वर्गाचा इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC हा दर्जा रद्द करण्यात आला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल येथील अनेक वर्गाचा इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC हा दर्जा कलकत्ता उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. तर कलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील इतर मागासवर्गीय जे आहेत OBC आहेत त्यांच्या त्यांचा दर्जा हा रद्द केला आहे. 2012 कायद्यानुसार राज्यातील सेवा आणि पदांमधील रिक्त पदांवर असे आरक्षण बेकायदेशीर असल्याचे त्यांना आढळले आहे. प्रश्न क्रमांक 4 बघूया. देशात मुक्त व न्याय निवडणुका घेणे सुनिश्चित करण्यासाठी रिकामी जागा कलमात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 324. कलम 324 मध्ये देशात मुक्त व न्याय निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाची तरतूद ही करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला संसद, राज्य विधिमंडळ, भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीवर देखरेख व मार्गदर्शन आणि नियंत्रण करण्याचे अधिकार आहेत. भारतामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त असतात आणि त्यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात. प्रश्न क्रमांक 5 बघूया. रेल्वेच्या रिकामी जागा धोरणानुसार खासगी कंपन्यांना त्यांच्या मालकीच्या जागेवर कार्गो टर्मिनल विकसित करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गतिशक्ती कार्गो टर्मिनल.
रेल्वेच्या गतिशक्ती कार्गो टर्मिनल या धोरणानुसार खासगी कंपन्यांना त्यांच्या मालकीच्या जागेवर कार्गो टर्मिनल विकसित करण्याची मुभा देण्यात आली आहे. हे कार्गो टर्मिनल कशा संदर्भात आहे? तर या कार्गो टर्मिनलच्या माध्यमातून खासगी कंपन्यांना माल वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीची परवानगी ही देण्यात आली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे तुमच्या सर्वासाठी आहे प्रश्न. प्रश्न असा आहे की जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकपटू रिकामी जागा याने सुवर्ण पदक मिळवले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.